said that you've been lonely, makes you cold as ice. Hard to get to know me, but better than the lies. No way I'd let you slip by. No way I'd let you say bye. You said there ain't no reason that I'll sit here. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन चाललो आहे न्यूयॉर्कला. आणि तुम्ही आधीचे पण व्हिडिओ बघितले असेल, त्यात आपण न्यूयॉर्क एक्सप्लोअर केलं आहे. बट काही अशा जागा होत्या जिथे आपण एक्सप्लोअर नाही करू शकलो त्यावेळी. सो त्या जागा आपण या ट्रिपमध्ये कवर करायचा ट्राय करू. सो आता फर्स्ट डेस्टिनेशन आहे आमचं एज. सो आता आम्ही न्यूयॉर्क एज. सो आता आम्ही आहोत सिकॉकसला. आणि आम्ही कार घेऊन नाही चाललो, आम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करणार आहे यावेळी. सो कार मी इथेच पार्क केली आहे सिकॉकसमध्ये. आणि आता इथून बसने आम्ही जाऊ न्यूयॉर्क सिटीमध्ये, आणि तिथून मग वॉकिंग करत न्यूयॉर्क एजला जाऊ. सो 10:30 बुकिंग आहे आमचं. तुम्हाला बुक करावं लागतं तिथे स्लॉट्स. मोस्टली आम्हाला सनसेटची हवी होती, बट सनसेटच्या आधीच प्रीबुक्ड आहेत. सो आम्हाला आता 10:30 स्लॉट अवेलेबल झालेला, तो बुक केला. बट आणि तो आम्हाला लेट झाला आहे थोडा. सो आम्ही थोडा रश करतो आहे. सो आता आपण भेटू न्यूयॉर्क सिटीमध्ये. सो आफ्टर अ राईड ऑफ 15 मिनिट्स आम्ही आलो आहे न्यूयॉर्कमध्ये, न्यूयॉर्क सिटीमध्ये. आणि न्यूयॉर्क सिटीमध्ये तुम्ही जर बाहेरून आलात न्यूजर्सीमधून वगैरे, तर तुम्हाला पोर्ट ऑथॉरिटी बस टर्मिनल इथे तुम्हाला लास्ट स्टॉप आहे. इथून तुम्हाला कुठेही वॉक किंवा सबवेनी जावं लागतं. सो टिल एज द वॉकिंग डिस्टन्स इज 20 मिनिट्स. सो आम्ही आता तिकडेच निघालो. झाला काय? सो एजला जायच्या आधी थोडी हिस्ट्री आपण जाणून घेऊ एजबद्दल. सो दिस इज द 6th टॉलेस्ट स्काय स्क्रेपर इन न्यूयॉर्क सिटी. आणि आता आपण जिथे चाललो आहे त्या एज म्हणजे हाईटवर, इट इज 100th फ्लोअर. आणि तिकडे एक ऑब्झर्वेशन डेक आहे जो बिल्डिंगच्या बाहेर जट होतो, म्हणजे ओव्हरहँगिंग डेक आहे बेसिकली. आणि खालती फुल ग्लास आहे, त्याच्यामुळे तुम्हाला खालचा व्ह्यू पूर्ण दिसतो. म्हणजे इट फील्स लाईक यू आर वॉकिंग इन द स्काय. आणि मग त्याच्यावर अजून एक फ्लोअर आपण जाऊ शकतो, तिथे कॅफेटेरियाज वगैरे आहेत, विच इज 101th फ्लोअर. सो आणि 3 टाईपचे ऑप्शन्स आहेत तुम्हाला तिथे जाण्यासाठी. 1 इज द बेसिक तिकीट, त्यात आय थिंक तुम्ही फक्त 100th फ्लोअरला जाऊ शकता. आणि आम्ही सेकंड मिडल तिकीट काढलं आहे. आणि 3rd इज लाईक द प्रीमियम 1, इन विच यू गेट अ शॅम्पेन ऑन द 101th फ्लोअर. यप, सो दॅट्स ऑल अबाउट द एच. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्ही इथे सनसेटला येत असाल तर तुम्हाला एक्स्ट्रा पे करावे लागतील. आणि त्याची तिकीट्स आधीच म्हणजे खूप आधीच प्रीबुक झालेली बुक्ड असतात. सो आय विल सजेस्ट यू की जर तुम्ही तसा प्लॅन करून येत असाल तर खूप आधीच तिकीट्स बुक करून ठेवा तुमचे व्हिजिटचे. अदरवाईज मग तुम्हाला सकाळी किंवा लेट नाईट यावं लागेल. आणि याच्या तिकीट बुकिंगची लिंक मी खालच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो. वी हॅव रीच द 100th फ्लोअर ऑफ द एज. आणि आता आम्ही चाललो आहे आउटडोअर स्कायडेकला. सो एन्जॉय द व्ह्यू. आमचं एज बघून झालं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे नेक्स्ट स्टॉपला, म्हणजे सेंट्रल पार्कला. बट जेव्हा तुम्ही एजच्या बाहेर पडता फ्रंट एक्झिटने, तर तुम्हाला वेसल समोरच लागतं.
बट सध्या वेसलच्या आतमध्ये जायला अलाउड आहे, बट वर जायला अलाउड नाही आहे ड्यू टू सम सुसाईड्स. सो त्यांनी बंद केलं आहे आणि आय थिंक त्याला एक वर्ष झालं आहे बंद होऊन. सो तुम्ही वेसल एन्जॉय करू शकता बाहेरून, तसंच मी बाहेरून वेसल बघणार आहे आणि मग सेंट्रल पार्कला कंटिन्यू करणार आहे. To be patient, you're running out of time. No way. सो आता आम्ही निघालो आहे सेंट्रल पार्कला, पण आता दुपारचे एक वाजले त्याच्यामुळे आम्ही आता झालो जोस पिझाला फॉर लंच. आणि ॲज यू नो, तुम्ही न्यूयॉर्कमध्ये आलं तर पिझ्झा ट्राय केलाच पाहिजे, ज्यामुळे आम्ही पिझ्झा ट्राय करायला चाललो आहे. आणि ज्या म्हणजे जिथे हे जोस पिझ्झा लोकेटेड आहे ते आहे टाईम स्क्वेअरमध्ये. तर तुम्हाला टाईम स्क्वेअरचा व्ह्यू दाखवतो सकाळी, रात्री तर आपण येऊच, पण आता सकाळी टाईम स्क्वेअर एन्जॉय करा. सो आफ्टर अ वॉक ऑफ 15 मिनिट्स वी हॅव फायनली एंटर्ड सेंट्रल पार्क. आणि सेंट्रल पार्क आहे ते न्यूयॉर्क सिटीच्या मध्ये आणि आतमध्ये म्हणजे खूप मोठे आहे हे पार्क, तर तुम्हाला एक दिवस पण कमी पडू शकतो जर तुम्ही सगळे लोकेशन्स बघायची ट्राय केलेत तर. सो आमच्याकडे वेळ कमी आहे तर आम्ही आता चाललो आहे बेथेस्डा फाउंटेन अँड टेरेस. जर तुम्ही कलोनाओ वगैरे पिक्चर बघितला असेल त्यामुळे ते लोकेशन फेमस झालं आहे. तर आता अजून 10 मिनिट्स वॉक आहे तर आपण तिथे आता जातो. सो आता आमचं सेंट्रल पार्क बघून झालं आहे. बघून म्हणजे आम्ही पूर्ण तर एक्सप्लोअर नाही करता आलं, कारण मी आधीच सांगितलेलं की पूर्ण एक्सप्लोअर करायला दिवस पण कमी पडतो. तरी आम्ही बऱ्यापैकी बघितलं आणि आम्हाला परत रात्री इथे यायचं आहे नाईट लाईफ बघायला. सो आता आम्ही परत सिकॉकसला चाललो आहे, तिथे माझा भाऊ असतो आशिष, तर तिथे थोडा आराम करू आणि मग रात्री परत. मला इथून पहिले पोर्ट ऑथॉरिटीला जावं लागेल, इथूनच न्यू जर्सीसाठी बस भेटतात. आणि पोर्ट ऑथॉरिटीला जायला आम्ही आता इथून मेट्रो यूज करणार आहे. तर मेट्रो म्हणजे इथे MTA म्हणतात, त्याला विच इज अ पब्लिक ट्रान्सपोर्ट ऑफ न्यूयॉर्क सिटी. सो तुम्हाला मी एक एंट्रन्स दाखवतो की कसे इथे एंट्रन्स असतात, आपल्या इंडियासारखे नसतात की तुम्हाला इझिली दिसतील. सो हा तुम्ही समोर जो बघताय तो आहे सबवेचा एंट्रन्स आणि मोस्टली सर्व असेच आहेत. To know me, the better than